अरे क्या बात है, या दुसऱ्या म्हणजे आवृत्तीचा या ठिकाणी प्रकाशन होत आहे आणि मी खर तर आभारी आहे कुंभळ सरांची, आवर्जून म्हणजे याच्यामध्ये लातूरमध्ये लोकप्रिय असलेले आपले पत्रकार आणि सगळ्यांना एक आदरणयुक्त व्यक्तिमत्व म्हणून सर आपल्याकडे बघतात सगळेजण, आणि मला खूप आनंद आहे की आज माझे माझ्या सोबतचा सहचारी जो आहे तो पण माझ्यासोबत आहे, गणेश पण सोबत आहे आणि आपण सगळेजण आहात. आणि एक महिला बसली तर लोकांना वाटेल प्रचंड मोठा दुष्काळ असेल, तर आधी वाटायचं तर ही करू शकेल का, पण मग ज्या ज्या ठिकाणी गेलं एक तर मला सन्मान नेहमी पहिला या शब्दाचा अंकाचा माझा फार जवळचा संबंध आहे. मी पहिली उपजिल्हाधिकारी मराठवाड्यातली, पहिली एस डी ओ सेल्लोडची, पहिली निवासी उपजिल्हाधिकारी जालन्याची, पहिली त्याच्यानंतर मी खरं नांदेडलाही होते, आधीच्या त्या महिला होत्या त्या फक्त तीनच महिने होते, तसं खऱ्या अर्थाने काम करणारी मी पहिलीच मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड पण होते आणि ते झाल्यानंतर मी पहिली महिला जिल्हाधिकारी लातूर पण आहे आणि भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी मी पहिली मराठवाड्यातली विद्यार्थिनी होते. आणि त्यावेळेस 80-85% पडून 10वीनंतर कलाशाखा घेणारी पण मी पहिलीच होते. असं म्हणून म्हटलं पहिल्या अंकाशी माझं खूप जवळचं नातं आहे, पण ते नातं बऱ्याचदा मला खूप जबाबदारीचं पण वाटतं, कारण मी नेहमी माझ्या याच्यात म्हणते की पहिला नंबर मिळवणं खूप सोपं असतं पण तो टिकवणं खूप अवघड असतं. नमस्कार, मी अलका देवेंद्र भुजबळ, रिटायर्ड फ्रॉम MTNL आणि आता सध्या न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलची आता मी निर्माती आहे आणि आमचं न्यूज स्टोरी टुडे हे पब्लिकेशन पण आहे. आत्तापर्यंत 9 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, त्याच्यातनं अजून काही 5 पुस्तकं येत आहेत, त्या संदर्भात पुढच्या गोष्टी तरी सांगतेच तुम्हाला. पण न्यूज स्टोरी टुडे या सगळ्यामुळे खरं आपण सगळे भेटतोय याचा मला जास्त आनंद होतो आणि खास करून मॅडमसुद्धा, की त्यांचं आता कालच ज्याला म्हणजे मागच्या वेळेला त्यांचं प्रसिद्ध केलंच होतं आपण न्यूज स्टोरी टुडेमध्ये आणि पुस्तकामध्ये पण त्यांची स्टोरी आहे आणि काल सुद्धा अजून जास्त त्यांचं वाचणार आहे, त्यामुळे एक स्त्री म्हणून खरोखर मला त्यांचं कौतुक वाटतं. थँक्यू. आज आपण बघतो की माध्यमामधली जगात काय वाईट चाललेलं आहे ते सगळं प्रखरपणे दाखवत राहतं, टी व्ही चॅनल्स असतील, वृत्तपत्र असतील, आणि त्याच्यामुळे काय होतं की ते बघून बघून माणसाला असं वाटतं की अरे जगात कुठे काही चांगलं चाललेलंच नाही का, सगळं जग हे असंच आहे का, या जगाचं काय होईल, आपलं काय होईल. म्हणजे जे आम्ही 40 वर्षापूर्वी शिकलेलो होतो की माध्यमांची काय कर्तव्य आहे, काय जबाबदारी आहे, ती राहिली बाजूला. बहुतेक बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हे गोष्ट लागू आहे तो भाग वेगळा, परंतु मग करोनाच्या काळात इकडे इतके बाधित झाले, इतके मिले, इतकं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, त्यातून माझी मुलगी जी 7-7 वर्ष इंग्रजी पत्रकारितेत आहे, तर आम्ही मग विचार केला की घरात बसून काय करायचं का, आपण नुसतं बघत बसायचं का, त्यातून मग या न्यूज स्टोरी टुडे पोर्टलची संकल्पना पुढे आली आणि या पोर्टलवरती दैनंदिन राजकीय बातम्या अजिबात नसतात, गुन्हेगारीचं काही नसतं, कांगडीचं काही नसतं, एक जे समाजात चांगलं काम चालू आहे, व्यक्ती असतील, संस्था असतील, मग त्यामुळे कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, आरोग्य, यशकथा देशोदेशीच्या, आणि आपलं पोर्टलचं ब्रिज वाक्य नाही हे विश्वाचे आपले घर, त्या पूर्ण विश्वालाच आपलं घर समजा. आणि त्या या एकंदरीत पोर्टलचे जे स्वरूप बोललेलं आहे त्याच्यामुळे काय झालं की चांगली गोष्ट वाचली की आपल्याला वाटते अरे नाही मी माझ्या मैत्रिणीला दाखवायला पाठवायला होते, माझ्या मित्रांना मी माझ्या नातेवाईकांना, असं पसरत पसरत हे पोर्टलात 85 देशात 5 लाखांच्यावरती याची व्ह्यूज आहे. आणि मी आता अभिमानाने सांगतो की मराठी माणूस मागे नाही, आपलं जे म्हणतं मराठी माणूस मागे आहे, मराठी माणूस मागे नाही, जो आळशी मराठी माणूस आहे तो मागे आहे, आणि जो धाडसी आणि कामसूर मराठी माणूस आहे तो अशा देशांमध्ये पोहोचलेला आहे की ज्या देशांची नावं सुद्धा आपल्याला माहिती आहेत. भारतात देशांची नावं आपल्याला माहिती, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, सिंगापूर, तर हे पोर्टल ज्या आणि गुगलचं कसं असतं की पूर्ण या सोशल मीडियामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असते, त्यांचा जो रिपोर्ट येत असतो कुठल्या देशात किती वाचक आहे, कुठल्या देशात कोण आहे, मोठा त्याच्यावर कुठल्या शहरात किती वाचक आहे, आणि त्यामुळे हे जे पोर्टलचा विस्तार वाढ होत गेलेला आहे याच्यासाठी आमच्याकडे कुठलीही आम्ही दोघंच एक पूर्णपणे बघतो, ज्याला कमर्शियल स्वरूप अजिबात दिलेलं नाही, ज्याला ट्रेड न्यूज म्हणतात तसंही आपण कधी घेत नाही, जाहिराती पण घेत नाही, कुणाकडून वर्गणी पण घेत नाही, त्यामुळे एक प्रकारची जी सकारात्मकता आहे
वर्कंडी छोटासा जरी पोर्टल असलं तरी लोकांना दिलासा जो मिळतो की अरे नाही इथे ही व्यक्ती चांगलं काम करते. आज आता आपल्या पोर्टलवरती मॅडम एक डॉक्टर राणी फेडीकर आहे, त्या विषयांच्या मुलांवरती त्यांनी पी एच डी केलेली आहे आणि 4 वर्ष त्याच्यासाठी त्या गेल्या. पी एच डी झाली, शेवटच्या दिवशी निघताना एक मुलगी म्हणाली अभी दिली तुम्हाला तो काम हो गया तू ते वापस क्यू आहे की त्या लहान मुलीच्या प्रश्नाने त्यांच्या आयुष्याला इतकी कलाटणी मिळाली. अरे खरंच मी तर त्या मुलांना मुलामुलींच्या प्रेमापोटी येत नव्हते, मी तर माझ्या स्वार्थासाठी येत होते. आपण तर आता 4 वर्ष यांना जीव लावला आणि आता आपली पेट गेलं म्हणून जायचं का आपण निघून. त्यांनी ठरवलं की पुढे प्रोफेसर ऑफिसर वगैरे काही नव्हता, त्यांनी बालरक्षक प्रतिष्ठान स्थापन केलं आणि त्या मुलांसाठी लिहिलं आणि त्यावेळेस त्यांची लेखमाळ आपल्या पोर्टलवरती सुरू झाली. लालबत्ती म्हणते की फार फार तर त्यांची योजना कशी आहे की त्या वस्तूची मुलं दत्तक घ्यायची. आता दत्तक घ्यायची म्हणजे आपल्या घरात नाही आणून ठेवते, ते आहे तिथेच राहतील, परंतु त्यांचा शिक्षणाचा वयांचा कपड्यांचा जो काही खर्च असेल तो तुम्ही जे मुलगी घ्याल आता तिच्यासाठी तो. आणि मग याच्यामुळे काय होतं की परदेशी ज्या सामाजिक जाणीवांना खूप महत्त्वाचं असतं तर मग त्यांना परदेशातून मोठ्या प्रमाणात मदत मिळते आणि त्याप्रमाणे त्या कामाला आणखी उठाव आहे. एक उदाहरण मी सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की इतर समाजांमध्ये मुलगी जन्माला येऊ नये म्हणून सोनोग्राफी करतात, भ्रूण हत्या करतात, परंतु वेश्यांच्या घरात मुलगा जन्माला आला की त्याला तिथेच गाडतात का, याचा काय उपयोग आहे. म्हणजे ज्या मुंबईसारख्या शहरात किंवा इतर शहरांमध्ये आपण राहतो त्याच्यात किती भयानक वास्तव होतो. एकीकडे सगळ्या समाजात मुलगा व्हावा म्हणून प्रयत्न होतात पण त्या समाजात किंवा त्या घरांमध्ये मात्र मुलगा झाला की हा काही कामाचा नाही म्हणून त्या बाईला त्या आईला त्याला तिथेच गाडून तिथेच आयुष्यभर करावं लागतं. म्हणजे किती आपल्याला समाज वर्कने दिसतो किती छान चाललेलं आहे, किती लोक व्यवस्थित आहेत, परंतु इतरांचं जर अंतरंग बघितलं मग त्याच्यातनं आपल्यात ते सामाजिक जाणीव निर्माण होतो की अरे आपण तर किती सुरक्षित वातावरण होतो, किती छोट्या छोट्या गोष्टीने आपण नावाचा देतो नावमेद होतो किंवा काय काही नाही. हे पोर्टल अशा प्रकारची भूमिका बजावते आणि मग ज्या वेगवेगळ्या लेखमाला पोर्टलवरती प्रसिद्ध होत गेल्या जसं की लालपत्रीचं मी उदाहरण दिलं, जीवन प्रवास ते कोकणातले मुलगी फार नदी ओलांडून शाळेत जायची पण जिद्दीने मॅट्रिक झाली मुंबईला आली पुढे तसं तिचं जीवन घडलं. किंवा आज आपण बघतो की रस्त्यावरती जागोजागी लेडी पोलीस ऑफिसर्स कॉन्स्टेबल दिसतात. 35 वर्षापूर्वी एक गावातल्या मुली नोकरीच करायच्या, शिकायच्याच नाही, नोकरी करायच्या शहरातले तर 3च गोष्टी आहेत की शिक्षिका क्लार्क किंवा नर्स, ते सोडून शहरातल्याही मुली काही करायच्या नाही. पण मी 35 वर्षापूर्वी एका खेड्यातल्या मुलीने डेअरिंग दाखवलं आणि ती पहिल्या पीएसआयच्या बॅचला सिलेक्ट झाली आणि मग तिची लेख मला जी प्रसिद्ध झाली तर ती पुढे पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध झाली. मी पोलीस अधिकारी म्हणून जीवन प्रवास मी पाहिलेली अमेरिका त्या माझी ऑस्ट्रेलिया सफर असे ज्या वेगवेगळ्या लेख मला आहेत तर तेच मागे लागायला लागले. आजपर्यंत आपल्या 9 पुस्तकं अशी जी लेखमालांच्या स्वरूपात पोर्टलवरती आली ती पुस्तक रूपात छापलेली होती आणि त्यांचंसुद्धा आता माझं जे पुस्तक आहे ज्याचं आता तिसऱ्या आवृत्तीचं मॅडम म्हणजे एवढं बघा ते मला कळवलं की असं सर मॅडम कारण म्हणून नुसतं भेट देण्यापेक्षा आता दुसरी आवृत्ती तयारच होत आलेली आहे. त्याचं प्रकाशनच मॅडम जास्त करूया ना. आणि हे जे आहे आम्ही अधिकारी झालो तर याच्यातले फक्त एक मॅडमची स्टोरी, कारण त्या ज्यावेळेस मॅडमवर त्यांनी स्टोरी लिहिली होती त्याची 6 वर्षापूर्वी की ज्यावेळेस त्या औरंगाबादला उपायुक्त होत्या आणि मी तिथे माहिती संचालक होतो आणि त्यावेळेस विभागीय आयुक्त जे होते भास्कर सर ते खूप तो ॲक्टिव्ह होते. ते सतत काही ना काही बैठका कार्यक्रम हे ते आणि आमचा जो संबंध येत राहायचा तर तो त्यांच्यामुळे तर आणखी आणि आयुक्तानंतर महत्त्वाचं पद असतं उपायुक्तांचं, बऱ्याच आयुक्त नसतं की त्यांच्या कार्य आहे आणि तिथे मॅडमचा स्वभाव मला खूप आवडला. इथे चालताना इतकं वातावरण असतं की जसं जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्याचं असतं की चांगली गोष्ट घडली तरी संबंध येतो, वाईट घडली तरी संबंध येतो, महत्त्वाची व्यक्ती येणार असेल तरी संबंध येतो, कुठे पूर आला भूकंप आला कुठे मोठा अपघात झाला की चालले भेट द्यायला पाहायला, तसं विभागीय आयुक्तांचं कार्यालय विभागाशी संबंधित काय महत्त्वाच्या घटना असतील चांगल्या असतील वाईट असतील किंवा काय किंवा त्याही कार्यालयात सतत पोर्टल असते आणि तिथे मला मात्र मॅडम नेहमी हसत मोठ इतक्या रिलॅक्स याच्यात वाटायचे, बाकी चेहरे असे भयान झालेले असायचे की अरे बापरे आता पुढे काय होईल आणि काय नाही कसं होईल. आणि त्या परिस्थितीत मॅडम मात्र एकदम रिलॅक्स याच्यात आणि याचा अर्थ असं नाही की कामात टंगळमंगळ केले नुसतं हसतच बसल्यानं बोलतच बसल्यानं कामाकडे काहीच नाही, कामसुद्धा प्रॉम्प्टली. आणि मग
म्हणून मग मी त्यावेळेस त्यांच्यावरती 6 वर्षापूर्वी आर्टिकल लिहिलेलं होतं. त्यावेळेस तिथेही ते बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये आलं आणि आता ज्यावेळेस 33 कोटी अधिकाऱ्यांच्या देशात आता आपल्या पोर्टलवरती आधी आलेले आहे. आणि हे अधिकारी कसे आहेत की नुसते अधिकारी नाही, अधिकारी तर खूप लोकं होतात त्यात काही विशेष समजा, परंतु जे अधिकारी झालेले आहेत आणि अधिकारी झाल्यानंतर जे लोकाभिमुख काम करत आहेत, कार्यक्षम सेवा देत आहेत, ज्यांना समाजात बरोबर त्यांच्या कामामुळे मानमान्यता मिळालेली आहे, पदामुळे ते सगळेच नमस्कार करते, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस लोक काम करतात त्यावेळेस त्या अधिकाऱ्याची खरी जबाबदारी असणं वाटतं. मी नेहमी म्हणतो की बऱ्याचशा अधिकाऱ्यांचा कसं आहे तर खुर्चीत जाऊन बसले तेवढंच त्यांचं उद्दिष्ट राहतं. आणि खरं म्हणजे खुर्चीत बसल्यानंतर ही जी जबाबदारी सुरू होते आणि मग त्यामुळे लोक असतील ते असे अधिकारी असतील आणि जसा अधिकारी असतो तसा कर्मचारी त्याप्रमाणे वागतो. अधिकारी एकदम स्ट्रिक्ट असेल तर कर्मचाऱ्यांना तसंच वागावं लागतं. अधिकारी जसे असतील तसे कर्मचारी वागतात बोलतात आणि त्यामुळे अधिकाऱ्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. आणि सुदैवाने मॅडम पुढे आयचं नॉमिनेशन झालं ती सुद्धा सोपी गोष्ट नसते. त्याच्याआधीसुद्धा तुमचा जो सर्व्हिस रेकॉर्ड असतो तो पाहिल्यानंतरच नॉमिनेशन होते. सरसकट पण कोणाचं होतं नॉमिनेशन झालं मॅडम लातूरला कलेक्टर यायच्या आधी तुम्हाला माहीत असेल नांदेडला पण त्यांची जी 3 वर्षाची कारकिर्द होती ती पण खूप त्यांनी गाजवली. आणि काही वेळेस खरं मला ते लातूरला यायचं होतं पण मध्येच करोना इतकं सगळं सुरू झालं त्यामुळे त्यावेळेस राहिलं. परंतु आज छान आला मला मॅडम असं कलेक्टरच्या रूपात भेटता बघता साधाला खूप प्रतिसाद मिळाला. एका महिन्याच्या आत बरोबर म्हणजे 30 जूनसुद्धा व्हायची आहे 500 च्या 500 प्रति संपल्या. काही दुसरी आवृत्ती आहे विनंती करून आपण एक मेंबरी असते सगळे त्या त्या वेळेला तिथे लोक येणार इथे कधीच येत नाही. आज अचानक आले म्हटलं राईट टाइम आला आणि तुमचे किती छान योग आला. हो आज योग आहे आणि मी आता मॅडम विनंती करतो की त्यांनी पण आपलं खर तर आम्ही अधिकारी झालो या दुसऱ्या प्रवृत्ती म्हणजे आवृत्तीचा आज या ठिकाणी प्रकाशन होत आहे आणि मी खरं तर आभारी आहे भुजबळ सरांची अलका मॅडमची आज सर पण आहे तिथे आवर्जून म्हणजे याच्यामध्ये लातूरमध्ये लोकप्रिय असलेले आपले पत्रकार आणि सगळ्यांना एक आदरणयुक्त व्यक्तिमत्व म्हणून सर आपल्याकडे बघतात सगळेजण. आणि मला खूप आनंद आहे की आज माझ्या सोबतचा सहचारी जो आहे तो पण माझ्यासोबत आहे, गणेश पण सोबत आहे आणि आपण सगळेजण आहात. खरं तर माझी आणि सरांची ओळख 5-6 वर्षापूर्वी जी आहे की उपायुक्त हे कार्यालयामध्ये मी कार्यरत असताना 2-3 चार्ज माझ्याकडे होते आणि सरांचा प्रचंड विश्वास असल्यामुळे त्या ठिकाणी मोर्चे असतील आंदोलन असतील सगळ्या माझ्या विविध मीटिंग्स असतील या मीच घ्यायची. जसं सर म्हटले प्रचंड ताणतणाव असायचा. 8 जिल्हाधिकारी 8 मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद 4 DP आणि 8 SP प्लस सी म्युन्सिपल कमिशनर या सगळ्यांचा मी आढावा आणि करोनाची पण मी राज्य पूर्ण विभागाची सेल प्रमुख होते आणि त्याच्यामध्ये माझी यायची वेळ कधी कधी 1:30-2 रात्रीची असायची. पुन्हा सकाळी काहीतरी असायचं आणि मला दररोज वाटायचं की मला करोना होतो की काय म्हणून तुला पसंत नाही मी लांब राहायचे. तर अशा सगळ्या प्रकारच्या संघर्षामध्ये पण मी नेहमी हसत असते. मी इथेही बघितलं असेल की जिल्हाधिकारी म्हणून तर मला वाटतं आजचा आपला एक म्हणजे चेहराच असा असतो आणि जर आपण खुश राहिलो तर आपल्या आजूबाजूचे एक पॉझिटिव्ह वाईब जो ऑरा म्हणतो आपण
तो एक वेगळा म्हणजे पूर्ण त्या ॲम्बियन्समध्ये भरून जातो. हे पुस्तक वाचताना काही अभिप्राय असे आले की बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या तुमच्या या व्यक्तिमत्वातल्या, आणि जुना संघर्ष किंवा जुना प्रवास हा माहीत नव्हता. तरी सरांनी माझा 12 पर्यंतचा प्रवास घेतला, 12 नंतरचा. ॲक्च्युली माझं करिअर 1995 ते 2011 हे एक पर्व आहे, आणि 2011 ते 2024 हे दुसरं पर्व आहे. कारण 1995 मी जॉईन झाले, म्हणजे जॉईनिंगचं मुख्य म्हणजे स्पर्धात्मक परीक्षेचं येण्याचं आकर्षण आणि प्रोत्साहन गणेश भुगे यांच्यामुळेच आहे. आम्ही दोघं एकत्रित अभ्यास करायचो आणि सरांमुळेच आजही मी हसतमुख राहू शकते. आणि आमच्या 2 मुली आहेत, पण या सगळ्या संसाररूपी बेलामध्ये ज्या चौकटी सांभाळायच्या त्या आम्ही दोघं खूप चांगल्या रीतीने सांभाळतो, आणि केमिस्ट्री असल्यामुळे ती करू शकतो. हे करिअर हे पुरुष प्रधान क्षेत्र आहे, आता बऱ्याच महिला त्याच्यामध्ये आहेत. मी जेव्हा आले तेव्हा हे संपूर्ण 100% पुरुष प्रधान क्षेत्र होतं 95 आणि त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या प्रसंगातून मलाही जावं लागलं की एक ॲक्सेप्टन्स मोड असतो, ज्या पोस्टवर जाईल त्या ठिकाणी प्रूव्ह करावं लागतं आपल्याला की मी ही स्थिती हाताळते. एखादा पुरुष जर बसला तर त्याच्याकडे हा प्रश्न कोणाला वाटत नाही की हे उपजिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील म्हणून ही काही, किंवा हा माणूस हा परिस्थिती हाताळू शकतो का. पण एक महिला बसली तर लोकांना वाटेल प्रचंड मोठा दुष्काळ असेल, तर आधी वाटायचं तर ही करू शकेल का. पण मग ज्या ज्या ठिकाणी गेलं, एक तर मला सन्मान नेहमी पहिला या शब्दाचा अंकाचा माझा फार जवळचा संबंध आहे. पहिली उपजिल्हाधिकारी मराठवाड्यातली, पहिली SDO सेल्लोडची, पहिली निवासी उपजिल्हाधिकारी जालन्याची, पहिली त्याच्यानंतर मी खरं नांदेडलाही होते. आधीच्या त्या महिला होत्या त्या फक्त 3 महिने होते, तसं खऱ्या अर्थाने काम करणारी मी पहिलीच मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड पण होते, आणि ते झाल्यानंतर मी पहिली महिला जिल्हाधिकारी लातूर पण आहे. आणि भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेणारी मी पहिली मराठवाड्यातली विद्यार्थिनी होते. आणि त्यावेळेस 80-85% पडून 10वीनंतर कलाशाखा घेणारी पण मी पहिलीच होते. असं म्हणून म्हटलं पहिल्या अंकाशी माझं खूप जवळचं नातं आहे, पण ते नातं बऱ्याचदा मला खूप जबाबदारीचं पण वाटतं. कारण मी नेहमी माझ्या याच्यात म्हणते की पहिला नंबर मिळवणं खूप सोपं असतं, पण तो टिकवणं खूप अवघड असतं. जबाबदारीचं प्रचंड ओझं, कारण मी त्या त्या ठिकाणी फेल्युअर झाले असते तर मग नंतर पुन्हा दुसऱ्या महिलेला चान्स नसता मिळाला. त्या ठिकाणी एक अधोरेखित झालं असतं की आम्ही या महिलेला संधी दिली आहे आणि आता ती फेल गेली, म्हणजे ही पोस्ट ती महिला दुसऱ्या कार्यक्षमरित्या करू शकत नाही. ते नेहमी माझ्या मनात असायचं आणि ते जबाबदारीची जाणीव मला जास्त चांगलं काम करण्यासाठी प्रेरित करायची. पण अशा प्रकारे आपलं काम तुम्ही म्हणजे त्याचं शब्दांकन केलं आणि त्याचं असं केलं तर खरंच अजून चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं आणि खूप चांगलं पण वाटतं. बऱ्याचदा आपण काय काम केलं हेच आपल्यालाच आठवत नाही. आणि आता जसं मॅडमने मला विचारले की फोडा काय आहे, तुम्हाला सांगते मॅडम, नांदेडमध्ये मी अनेक उपक्रम केले, माझी मुलगी माझा अभिमान ही एक थीम होती, सहज म्हणून काढली की महिलांचंही नाव घराच्या बाहेर लावा पाठी म्हणून, पुरुषांचंच का लावायचं. मग मला लगेच प्रश्न आले की मग प्रॉपर्टी ते अधिकार मागणार का. अरे म्हटलं पहिलं लावू द्या, तीच मागत नाही. मग खूप आवडली संकल्पना आणि सगळ्या माणसांनी ही उचलून धरली आणि मग सगळ्यांनी ती जवळजवळ 6 लाख पाट्या नांदेडमध्ये उचलू झाली. आईचं नाव हे करा मग, तर ती माझी मुलगी आणि आम्ही बुकेज द्यायचे. मुख्यमंत्री आले, त्यांच्या बुकेज त्यांना काही विचारायचे की आम्हाला मुलगी नाही, म्हटलं काही हरकत नाही, पत्नीचं नाव देतो, आईचं नाव लावा. तर अशा प्रकारे आम्ही PRC होती त्यावेळेस, आम्ही सगळ्या आमदारांना त्यांच्या मुलीच्या नावाचं पाठी दिली. तर असं हे खूप चांगल्या रीतीने. दुसरा होता गाव तिथे कोडा. तर कोडा म्हणजे एक छोटस असं लोखंडी किंवा याच्यातला एक खेड्यात गेल्या तिथून बघा जनावरांना बांधण्याचा खेळ, म्हणजे जेव्हा आपण त्यांना वॅक्सिनेशन देतो किंवा विविध त्यांना, आता तुम्ही बघितलं असेल शिंगावर त्याचा आपण बांधत असतो त्याचं मेजरमेंटसाठी ते सगळं ट्रॅकिंग करण्यासाठी, तर ते सुद्धा हे सगळ्याला आपल्याला जनावराला बांधावं लागतं. आणि तुम्ही विचार करा की यांना जर असं खाली पाडून असं क्रूर पद्धतीची सिस्टीम होती तर मला ते, कारण माणसं बोलू शकतात, जनावर बोलू शकत नाही. मी एक
एकदा गेले आणि मला ते खूप वाईट वाटलं आणि म्हटलं नाही सगळीकडेच पुढे करायचे आणि मग जवळजवळ मानव विकास मिशनमधनं आम्ही काही केले. तत्कालीन मग पालकमंत्री होते अशोकच्या माणसात, त्यांना मी आवर्जून सांगितलं की सर डी पी सी मधलं माझी इच्छा आहे, त्यांनी मंजूर केले आणि जिल्हा परिषदच्या सेसमधनं पण आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीने पुढे गेले. तर मला वाटतं जात्याच महिलांमध्ये संवेदनशीलता असते म्हणून अशा गोष्टी सुचू शकतात. म्हणजे आम्ही गाव तिथे हौद जिथे जनावरांची दवाखाने होते तिथे हौद केले. तर तसं झालं की करोनामध्ये मी एका दवाखान्यात गेले आणि तिथे एक शेतकरी हरणाचं बछडं घेऊन आला आणि ते बछडं घेऊन आल्यानंतर ते जखमी झालं होतं रस्त्यातल्या गाडीने, त्यामुळे तो घेऊन आला होता आणि मी पटकन म्हटलं कारण कुठली एखादी महिला आली आणि दवाखान्यात पाणी द्या आणि त्या दवाखान्यात पाणीच ते म्हणे नाही मॅडम दवाखान्यात पाणी आहे बाजूने कुठून तरी आणलं. मला खूप वाईट वाटलं पुन्हा ते झालं की जनावर कुठे म्हणतील की मला पाणी द्या आणि मग आम्ही स्किप काढली गाव जिथे 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 दवाखान्यात तिथे तिथे औदा करा. तर अशा अनेक प्रकारच्या स्कीम्स नाविन्यपूर्ण काढल्या. आता लातूरचीच सांगते, वटपौर्णिमेला मी महिलांना आवाहन केलं, सगळ्यांनाच आवाहन केलं की एक वडाचं झाड लावा कारण लातूरमध्ये आपल्याला माहिती 2% खाली वृक्षाचं आच्छादन आहे आणि दुष्काळ पण खूप असतो. तर 189,000 झाडे एका दिवशी लागतात आणि ती आपण जर प्रॉपरली ती प्लेस आउट केली तर ती खूप चांगल्या रीतीने होते. अनेक लेख लिहिले गेले, अनेक गोष्टी होतात, पण एका निवृत्त अधिकाऱ्याने जो आपल्या क्षेत्रातला आहे अशा माहिती भुजबळ सरांनी, तर त्यांना सगळे कंगोडे माहीत असतात प्रशासनात की गरिबी हा सण खूप असते तरी मागचा बॅकड्रॉप किती स्ट्रेसफुल असू शकतो किंवा विभागीय आयुक्त म्हणून मागे किंवा लोकप्रतिनिधी असतील, मीडिया असेल, वरिष्ठ ऑफिस असेल, कनिष्ठांकडं काम करून घेणं असेल, या सगळ्यांशी दुवा साधणं आणि कोऑर्डिनेशन करणं हे निश्चित एवढं सोपं काम नाही आहे. तर त्यामुळे आपल्या परिवारातल्या माणसाने आपल्याबद्दल शब्दांकन करणं ही मला बाहेरची गोष्ट वाटते. तर ही खरंच खूप मला भावली आणि आजचे योग पण खूप संपलेत. गणेश सर आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा माझी सरांची ओळख कशी झाली मी सांगणार नाही, पण म्हणजे एक खूप चांगलं वाटलं की थोडंसं लातूर म्हणजे विचारांची धारा असलेलं शहर वाटलं. प्रत्येक व्यक्तीकडे एक विचार घेऊन येतो. खरं सांगायचं तर मी लेख फार मोठा होईल म्हणून काही गोष्टी टाळल्या. महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे जिल्हे आहेत राजकीयदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्यात दोन तीन म्हणजे मराठवाड्यातले तर औरंगाबाद सोडलं होतं, तर नांदेड म्हणजे औरंगाबाद जे नसेल तेवढं महत्त्व नांदेड आणि लातूरला राहत आलेलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधले जे नेतृत्व राहिलेलं आहे त्या दोन्ही जिल्ह्यांनी मुख्यमंत्री दिलेले आहेत, दोन्ही जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत. लातूर नांदेडचे मुख्यमंत्री होते, नंतर ते केंद्रात संरक्षण मंत्री गृहमंत्री पण झाले, नंतर याही जिल्ह्याने दोन मुख्यमंत्री दिले, शिवराज पाटील साहेब इथले केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे या दोन जिल्ह्यांचं काम फक्त महाराष्ट्र पुरतं नाही तर पूर्ण भारतातल्या जे महत्त्वाचे जिल्हे असतात त्याच्यात हे दोन जिल्हे आहेत आणि ज्या अर्थी म्हणजे अशा इतक्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही ठिकाणी नेमणूक झालेली आहे याच्यावर त्यांचं कर्तृत्व दिसतं आणि शेवटी वरिष्ठ प्रशासनसुद्धा जे असतं ते नेमणुका करताना बघतं ही अधिकारी व्यक्ती हे सक्षमतेने काम सगळं करू शकेल की नाही आणि ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचीच पोचपावती आहे की त्यांना एक समज सातारा किंवा असं वर्धा छोटासा जिल्हा दिला असता तरी त्यांनी स्वीकारला असतो. आज जर नॉमिनेशन आहे कुठेही पोस्टिंग होते कुठे परंतु पोस्टिंगच्या वेळेसुद्धा हा विचार करूनच त्यांना दिलेले जिल्हे कोणी महत्त्वाचेच आहे. नांदेडे महत्त्वाचा तर आहे मी म्हणालो तसा, लातूरसुद्धा महत्त्वाचा अतिशय जागरूक जिल्हे आहेत, त्यामुळे तिथले नेतृत्वही जागरूक आहे, राजकीय कार्यकर्ते जागरूक आहेत, दोन्ही ठिकाणचे पत्रकारसुद्धा जागरूक आहेत आणि नागरिकही आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी मला खूप चांगली वाटते या लातूरमध्ये की शहरा प्रत्येक शहराची एक वैशिष्ट्य असतात पण या ठिकाणची जी संस्कृती आहे ती एक लातूरकर म्हणून जवळून फक्त लोकांना तर प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या सामाजिक अँगलला जोडलेला आणि त्याची धडपड असते की आपल्या रुटीन कामापेक्षाही इतक्या स्वयंसेवी संस्था आहेत आणि साधं शेतकऱ्यांना आव्हान दिलं गाळ काढा 30,000 मेट्रिक टन गाळ काढला 15 दिवसात. मलाच आश्चर्य वाटलं की इतकं चांगल्या रीतीने सहकार्य तर म्हणजे ती
ज्या चांगल्या रीतीने मला वाटतं या ठिकाणी काम करण्याचे अनुभव आहे. आणि हा एक वेगळा व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिला. आमचं दररोजचं क्षेत्र हे एखादं फायर फायटिंगचं क्षेत्र असतं, त्याच्यात क्रिएटिव्हिटी करायला आणि याला वेळ मिळत नाही. पण चांगल्या रीतीने वेगवेगळ्या मैत्रिणी जुटल्या जातात, वेगवेगळे विचार जुटले जातात आपल्याशी.